नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत, रेल्वेमध्ये निघालेल्या 5636 जागेबद्दलची, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर नॉर्थ ईस्ट फ्रॉंटियर रेल्वेमध्ये एकूण 5636 जागेची भरती निघालेली आहे, आणि ही जी भरती होणार मित्रांनो, ही ॲप्रेनशिप करण्यासाठी होणार आहे। जे 5636 जागा निघालेल्या आहे, यामध्ये तुम्हाला ॲप्रेनशिप करण्यासाठी ही भरती निघालेली आहे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी डिव्हिजन दिलेले आहे, कोणत्या डिव्हिजनमध्ये किती जागा तुम्ही यामध्ये पाहू शकता। कुटिहार यामध्ये 919 जागा आहे, आणि पत्ता दिलेला आहे, ॲड्रेस दिलेला आहे, युनिटचा कुठं आहे ते। नंतर अलीपूरदार याचे एकूण 522 जागा आहे, पत्ता दिलेला आहे। नंतर आहे रंगिया 551 जागा आहे। नंतर आहे लुमडिंग 1140 जागा आहे। नंतर आहे तिनशुकिया 547 जागा आहे, ठीक आहे। नंतर आहे न्यू बोंगाईगॉन 1110 जागा। नंतर आहे दिब्रुगर वर्कशॉप 847 जागा, ठीक आहे। युनिट बरोबर चेक करायचे मित्रांनो, 5636 जागा आहे यामध्ये, आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला ॲप्रेनशिप करायला लागेल, तर पते दिलेले या ठिकाणी तुम्हाला ॲप्रेनशिप करायला जावं लागेल। तर आता आपण पाहणार आहोत की या पदासाठी पात्रता काय मागितली आहे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी ट्रेड दिलेली आहे, या ट्रेडमध्ये तुमचं आय टी असणे गरजेचं आहे, ठीक आहे। हे ट्रेड दिलेलं आहे, या ट्रेडमध्ये तुमचं आय टी असणे गरजेचं आहे। डिव्हिजन वाईज जागा पाहायच्या, आपल्या ट्रेड आहे त्या ठिकाणी हे पाहायचं, ठीक आहे। जी पात्रता मागितली ते मागितली 10वीत 50%, आणि संबंधित ट्रेडमध्ये जर आय टी असेल तरच तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो। 10वीत 50%, आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी आहे। तुम्हाला ज्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरायचा असेल तिथं तुम्हाला अगोदर ट्रेड चेक करावं लागेल, तुमचा ट्रेड जर असेल तेव्हा तुम्हाला त्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरता येते। 10वीत 50% असणे गरजेचं आहे, आणि ट्रेडमध्ये आय टी असणे गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 10वीत 50%, 50% विथ मिनिमम 50% ॲग्रिगेट मार्क 10वीत आणि आय टी आहे जर असेल तुमचं, तर तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो। तर पहा मित्रांनो, हा अर्ज भारताने जी वयोमर्यादा मागितली आहे ते मागितली आहे 1 एप्रिल 2022 नुसार 1 एप्रिल 2022 नुसार 15 ते 24 वर्षापर्यंत। जी SC ST उमेदवार त्यांना 5 वर्ष अधिक राहणार आहे यामध्ये, आणि जे OBC उमेदवार त्यांना 3 वर्ष अधिक राहणार आहे। ही वयोमर्यादा तुमची 1 एप्रिल 2022 नुसार ठरवण्यात आलेली आहे। तर हा अर्ज भारताने तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावे लागेल। ही परीक्षा शुल्क आहे 100 रुपये, ओपन OBC उमेदवारांना ही फी भरावी लागेल 100 रुपये। तसेच SC ST अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना परीक्षा शुल्क माफ आहे, फक्त ओपन OBC पुरुषांना ही फी भरावी लागेल। तर हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे, आणि जी अंतिम तारीख जी आहे ते 30 जून, 30 जून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। लक्षात ठेवायचं, 30 जून याची अंतिम तारीख आहे। तर अशा प्रकारे नॉर्थ ईस्ट फ्रॉंटियर रेल्वेमध्ये निघालेल्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्हाला याबाबत आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली मी वेबसाईटची लिंक देणार आहोत, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। किंवा तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळू जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, ठीक आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।